यामध्ये सर्वनामाचा उपयोग विशेषणाप्रमाणे होतो. मूल, मूल हे नाम आहे आणि या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे हे. कोणते मूल? हे मूल. महिना, महिना हे नाम आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे ती. कोणती महिना? ती महिना. वासरू, तेच वासरू. आता बघा, नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द हे सर्वनाम आहे, म्हणून सर्वनामा असणाऱ्या या शब्दाला विशेषणाप्रमाणे वापरलं गेलं आहे. म्हणून हे, ती, तेच हे सार्वनामिक विशेषण आहे. विशेषणाचा चौथा प्रकार आपण बघणार आहोत, धातू साधित विशेषणे. धातू साधित विशेषणे म्हणजे काय? प्रथम धातू म्हणजे काय ते बघूया. ज्या क्रियापदाला कुठलाही प्रत्यय नसतो व मूळ रूपामध्ये असते त्याला धातू असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, बोल, हास, पहा, लिही, कर, ठेव हे काय आहे? क्रियापद आहे आणि त्याला कुठलाही प्रत्यय लागलेला नसतो त्याला म्हणतात धातू. आणि जेव्हा त्याला प्रत्यय लागतो तेव्हा काय बनते? धातू साधित बनते. उदाहरणार्थ बोल या धातूला इथे प्रत्यय लागलेला आहे, बोलकी, बोलका. हस या क्रियापदाला प्रत्यय लागलेला आहे, हसरी, हसरा. आणि मग प्रत्यय लागून जे तयार झालं त्याला म्हणतात धातू साधित. प्रत्यय लागून, धातूला प्रत्यय लागून जे तयार होतं त्याला म्हणतात धातू साधिते. आता आपण काही वाक्य बघूया. बोलकी मुले सर्वांना आवडतात, हसरा चेहरा लक्षात आहे, त्याने सडलेली फळे फेकली, मी पडका वाडा दिला. यामध्ये बोलकी मुले, मुला मुले कसे आहेत? बोलकी आहेत. बोल या धातूपासून बोलकी हे धातू साधित तयार झालं आणि धातू साधित कुणाबद्दल माहिती सांगतंय? नामाबद्दल माहिती सांगत आहे, म्हणून त्याला धातू साधित विशेषण असं म्हणतात. चेहरा हे नाम आहे. चेहरा कसा आहे? हसरा आहे. हस या धातूपासून हसरा हे धातू साधित तयार झालं आणि हे धातू साधित शब्द चेहरा या नामाबद्दल विशेष माहिती सांगतो आहे, म्हणून हसरा हे काय आहे? धातू साधित विशेषण आहे. फळे, फळे कशी आहे? सडलेली आहे. मग आता सड या शब्दापासून धातूपासून तयार झालेलं धातू साधित सडलेली आणि हे धातू साधित फळे या नामाबद्दल विशेष माहिती सांगत आहे, म्हणून याला धातू साधित विशेषण असं म्हणतात. वाडा नाम आहे आणि नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे पडका. विशेषणाचा पाचवा प्रकार आपण बघणार आहोत. पाचवा प्रकार आहे अधिविशेषण आणि विधिविशेषण. अधिविशेषण मध्ये नामाच्या आधी विशेषण येते आणि विधिविशेषण मध्ये नामाच्या नंतर विशेषण येते. काही उदाहरणं बघूया आपण. गोड आंबा मला आवडतो आणि आंबा गोड आहे ही दोन उदाहरणं आहेत. यामध्ये आंबा हे नाम आहे, नामाच्या आधी गोड हे विशेषण आलेलं आहे, म्हणून गोड हे विशेषणाला अधिविशेषण असं म्हणतात. तर आंबा गोड आहे या वाक्यामध्ये आंबा हे नाम आणि विशेषण हे नामाच्या नंतर आलेलं आहे, म्हणून गोड या विशेषणाला विधिविशेषण असं म्हणतात.